Ali, pôs. स्वागत करूया कमल ताई गायकवाड गजरामध्ये करून घ्यायचा आहे. आता पक्षप्रवेश होत आहे तरी ताळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करून या ठिकाणी करून पक्षप्रवेश होत आहे. यानंतर सोनी लक्ष्मीताई वाजवण्याचा सत्कार करा या ठिकाणी. आयल सावंत वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा ताणेचा रागे बडो, ताणेचा रागे बडो, बाळासाहेब आंबेडकरांचा हम तुम्हारे साथ हैं. कोरोना झाला हॉस्पिटल उपलब्ध नव्हते, दवाखाने मिळत नव्हते आणि मग इतक्या वर्षापासूनची महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका चांगले चांगले नगरसेवक या ठिकाणी निवडून झाले हे काय तिथं काय झोपा काढायला गेलेत की काय? हॉस्पिटल जर या ठिकाणी बांधू शकत नाही, 2 ते 3 हॉस्पिटल कमीत कमी या शहराला जरी देऊ शकत नाही तर यांना मतं कशासाठी द्यायची? आणि म्हणून आपले जे मेन अजेंडा आहे की या ठिकाणी शिक्षण मोफत दिलं जाईल. आपण जर या ठिकाणी सरकारमध्ये जर आलो, सत्तेमध्ये जर आलो तर प्रत्येकाला मोफत शिक्षण, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो. त्याचप्रमाणे आरोग्य जे आहे, आज जे काही लाखो रुपये लागतात, लाखो रुपये गोरगरिबांकडे नसतात आणि तो जो खर्च आहे आरोग्याचा दवाखान्याचा खर्च आपल्याला परवडणारा नसतो. आणि म्हणून येणाऱ्या काळात जर आपल्याला लोकांना सांगा तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवा, तुमचा जो काही हा खर्च होतो लाखो रुपये तो वंचितच्या माध्यमातून तो मोफत केला जाईल, आरोग्य या ठिकाणी प्रत्येकाला मोफत दिला जाईल अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही सांगा. निवडणुकीच्या काळात कोणाकडून 500, 1000, 2000 घेण्यापेक्षा जे काही लाखो रुपये तुमचे वाचतात शिक्षणाच्या माध्यमातून आरोग्याच्या माध्यमातून, तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं घर या ठिकाणी दिलं जाईल, कमीत कमी 500 स्क्वेअर फुटाचं घर वंचितच्या माध्यमातून दिलं जाईल अशा प्रकारचं तुम्ही सांगा. महिलांना खरं काम आहे ते प्रत्येक घराघरात जाऊन तुम्ही सांगा. अरे आपल्याला जर शिक्षण मोफत पाहिजे असेल, आपल्याला आरोग्य मोफत पाहिजे असेल, आपल्याला घर 500 स्क्वेअर फुटाचं मोफत पाहिजे असेल तर इथून पुढच्या काळात वंचितच्या पाठीमागं खंबीरपणे मताच्या माध्यमातून आपल्याला उभं राहायचं आहे एवढंच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. शहाणे शेतकऱ्याचं राजकारण तुम्ही सर्वजण कराल या अपेक्षा व्यक्त करून तुम्हा सर्वांना मंगल कामना व्यक्त करतो. दीर्घायू लाभो. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मंगल कामना. जय भीम.